त्या छंदांबद्दल, तर भूषण मला पहिला प्रश्न असा विचारावा असं वाटतो की सी ए हा जो विषय आहे किंवा हे करिअर आहे, तर जे सामान्य लोक असतात किंवा युजली करिअर सी एमध्ये करायचं म्हटल्यानंतर एवढा खूप मोठा पल्ला तो असतो. लोक असा ग्रॅज्युएशनचा कन्व्हेन्शनल कोर्सेस जे असतात बी ए झालं बी कॉम झालं असं नसतं, त्याच्यामागे खूप कष्ट असतात. तर नेमकं हे हा हे करिअर तुम्हाला कसं निवडावं असं वाटतं? आभार मानतो मला इथे बोलण्याची संधी मला बोलवलं. आणि खरोखर अनेक ठिकाणी स्पीचेस वगैरे होतात, पण खास करून माझ्याच दृष्टीने मित्रांसाठी काहीतरी मी करतोय, काहीतरी त्यांना माझ्या जीवनातले अनुभव कसं करतोय हा एक खूप चांगला म्हणजे योग आज आलेला आहे. आणि त्यासाठी रोटरी क्लब आणखी सर्वांचे आभार मानतो, खास करून मेटले मॅडमचे की त्या कायम कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्याची आता छान मदत करून दिली. सी एचा सापेक्ष प्रकरण असं आहे की तसं घरी कॉमर्स बाहेर पण होतात, म्हणजे वडील सी ए आहेत पण आणि ते व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यामध्ये येऊन सेटल झाले. मराठवाड्यातल्या अतिशय दुष्काळी भागामधून ते आले होते आणि सी ए म्हणून सेटल झाले इथे. आणि मग त्याच्या अर्थात त्याच्या आधी आलेली सगळी मुलं मुली हे अतिशय श्रीमंत आणि उच्चाभू कुटुंबातले होते, त्यामुळे त्यांना त्यांनी पहिलं बोलवलं, त्यांच्याशी संवाद झाला. आणि आता हा सगळ्यात शेवटी जो मुलगा राहिला होता, आता सगळे संपले म्हणून त्यांनी सांगितलं की चला आता तू पण ये. तोही गेला साध्या सुध्या वेशामधला, अति गरीब आपला तो छोटा मुलगा, तो तिथे बसला आणि त्यालाही त्यांनी असा प्रश्न विचारला, आम्हाला तू सांग बाळ तुला कोण व्हायचं आहे? प्रश्न पुन्हा ऐका ना. त्याला त्यांनी विचारलं की तू आता आम्हाला सांग तुला कोण व्हायचं आहे? मित्रांनो, त्या मुलानं काय उत्तर दिलं असेल? त्याने सायंटिस्ट सी ए शिक्षक इंजिनियर वकील असं काहीही सांगितलं नाही. त्याने अगदी पाणीदारपणे आणि उठावदार आवाजात आणि चमकदार पद्धतीने सांगितलं, मला दुसरं तिसरं काहीही व्हायचं नाही, मी होईल तर फक्त आणि फक्त या राज्याचा राजा. काय होईल या राज्याचा राजा? मित्रांनो, हा होता त्याच्यामधला आत्मविश्वास, त्याच्यामध्ये निर्माण झालेली जिद्द, तळमळ आणि अर्थातच त्याने निश्चित केलेलं स्वप्न हे खोटं नाही बरं. ऑस्ट्रेलिया महेश, ऑस्ट्रेलिया मध्ये